मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जगाला हेवा वाटेल असे विक्रमी 58 मुकमोर्चे काढल्यानंतर तसेच 42 मराठा बांधवांचे बळी गेल्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने राज्य मागासवर्गीय आयोग नेमून निवृत्त न्यायमूर्ती माननीय गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागास आहे असा अहवाल दिला होता. या अहवालानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले होते. ही सर्व प्रक्रिया घटनेनुसार संविधानाच्या चौकटीत पार पडली होती. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देऊन तो निर्णय 5 न्यायालयाच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आला. तो निर्णय दुर्दैवी आहे महाराष्ट्रासाठी किंवा मराठा समाजासाठी. तर महाराष्ट्र सरकारने इथून पुढे 1 महिन्याच्या आत सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील देऊन तो निर्णयाला पुनर्याचिका दाखल करून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं. या अहवालानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं होतं. ही सर्व प्रक्रिया घटनेनुसार संविधानाच्या चौकटीत पार पडली होती. सदर आरक्षणास आजवर कुठलीही प्रगती मिळाली नव्हती, परंतु सध्याच्या राज्य सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे सरकारने दिलेल्या वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडलेले दिसून आलेत. त्यामुळे तळागाळातील मराठा समाज बांधव याविषयी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो हा या निर्णयाला जी स्थगिती दिली ते स्थगिती सरकारनं परत पुनर्विचार याचिका दाखल करून परत याच्यावरती निर्णय लावून आपला सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय लावून घेणं खूप गरजेचं आहे आणि मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. परंतु जर याच्यामध्ये जर चालढकल होत असेल तर मराठी नक्कीच उग्र रूप धारण करतील. तसेच जोपर्यंत आरक्षणाची प्रगती उठत नाही तोपर्यंत मराठा विद्यार्थ्यांची 50% राज्य सरकारने भरावी आणि 1 महिन्याच्या आत महाराष्ट्र सरकार यांनी मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती न्यायालयातून उठून मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मूक मोर्चा नाही तर ठोक मोर्चा सरकारच्या विरुद्ध करण्यात येईल असे आवाहन देण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे.